पुणे मेट्रो सिविल कोर्ट पास स्टार्ट है। पुढे अशी रुबी हॉलपर्यंत गेलेली आणि आता जो प्रोजेक्ट सुरू होणार आहे ते वनाजपासून ते रुबी हॉलपर्यंत याचं ऑलरेडी सर्व काम झालेलं आहे। बऱ्यापैकी म्हणजे 100% काम झालेलं आहे। इवन ट्रायल रनसुद्धा झालेली आहे। स्पेसिफिकली आज जे आपण पाहणार आहोत ते नदी प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प हे कुठपर्यंत झालेले आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। कारण बन गार्डन ते अहिल्यादेवी होळकरपर्यंत हा नदी सुधार प्रकल्प आहे। त्यातलं बन गार्डनच्या जवळचा आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत। आता हे अहिल्यादेवी आपण जे जाणार आहोत, अहिल्यादेवी हा अहिल्यादेवी घाटापासून ते बन गार्डनपर्यंत हा अहिल्यादेवी घाट आहे आणि इथपासून ते बन गार्डनपर्यंत हा मुळामोठा नदी सुधार प्रकल्प चालू आहे। इकडे पलीकडे पाटील इस्टेट आहे, तिकडे बऱ्यापैकी म्हणजे खूप काम झालेलं आहे। म्हणजे लवकर लवकर प्रोजेक्ट होईल असं दिसतं। आणि हा संगम घाटच आहे। इनफॅक्ट हा संगम ब्रिज पुणे जे वसलेले आहे तिथे लिहिलेलं जे मी वाचतो आहे, राजेंद्र लाडोजीराव नरसिंहराव शितोळे सन ऑफ लॉ ऑफ महाराष्ट्र महादजी शिंदे ग्वालियर समाधी छत्री 1793। आपण मोस्टली तिकडे पलीकडे पाटील त्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करूया, पण त्या बाजूला कसं असेल हे दाखवण्यासाठी मी इकडून आत्ता हा व्हिडिओ करतो आहे। इथे मुळांमुठा नदीचं संगम झालेलं आहे आणि ह्या संगमावरच पुणे शहर वसलेलं आहे। इकडून जर म्हणजे संगम ब्रिजकडनं जर जाता येत असेल स्कूटरवर तर तिकडनं जाईल, अदरवाईज पलीकडनं आपण जाऊयात पुढे। मोस्टली तिकडे जाण्याचा प्रयत्न करूयात आपण। एकूण 4 ब्रिज दिसत असतील पाहिजे।
पलीकडे रोडचा, त्या दोन मध्ये मेट्रोचा, मेट्रोचा ब्रिज नाही, मेट्रो लाईनच आहे ती. विजय, तुम्हाला चार ब्रिज म्हटलं तो मोठा दिसतोय, तो रेल्वेचा, त्याच्या अलीकडे एक रोडचा ब्रिज आहे, त्याच्या पलीकडे एक रोडचा ब्रिज आहे, त्यानंतर मेट्रो आणि हा रेग्युलर मुंबई पुणे रस्ता. हां ते पहा, रेल्वेचा जो ब्रिज आहे त्याच्यामधनं लोकल चाललेली आहे. आणि हा प्रॉपर संगम मुळामोठा नदी, इकडनं खडकवास, इकडून खडकवासल्यावरून आलेली पुणे शहरातनं मुळा, आणि तिकडनं पलीकडे जो ब्रिज दिसतोय तिथून आलेली मुठा, आणि ह्या दोन्ही नद्यांचा संगम हा इथे मध्ये झालेला आहे. आणि अशीच ही नदी पुढे बन गार्डनकडे जाते, आणि जो नदी सुधार प्रकल्प चालला आहे तो ह्या दोन्ही नदींच्या कडेने, त्यातलं बरंचसं काम झालेलं आहे. पा, याच्या पुढे पायी जाणे शक्य नाही आहे, फारच घाण आहे, तर स्कूटर घेऊन मला पलीकडे जावं लागेल. आता मी इथपर्यंतच दाखवू शकतो. कावळे पण एकत्र, कबूतर पण एकत्र, कोकिळा पण एकत्र, हे प्रॉपर संगम घाटावर. जाकवंत भगवान मंदिर, साधारणतः 350-350 वर्षापूर्वीची असणारी खंजीरधारी जाकवंत भगवान, सन 1961 साली समोर असणारी मूर्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली, परंतु मूर्तीचे वजन खूप जास्त, म्हणजे कमीत कमी 1.5 टन वजनाची असल्यामुळे ती जास्त दूरवर वाहून न जाता समोरच गाळामध्ये रुतून बसली. सन 2015 साली नदी विकास प्रकल्पाची कामे चालू असताना ही मूर्ती परत सापडली. मग तिची साफसफाई करून वज्रलेप करण्यात आला, मग बरंच मोठं आहे, तुम्ही शॉर्ट करून वाचू शकता. ही ती जाकवंत भगवान मंदिर. हे मारुतीची मूर्ती आहे की नाही माहिती नाही, पण ही पुरात सापडलेली मूर्ती आहे. ही 1.5 टनाची जाकवंत भगवान, म्हणजे मारुतीचंच नाव आहे जाकवंत, बरं ना? मारुतीचंच नाव जाकवंत आहे. हा व्हिडिओ इथं मी कट करणार आहे आता, आणि पुढे दुसरा व्हिडिओ कंटिन्यू करूयात. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.